माननीय विरोधी पक्ष नेत्यांनी अतिशय गंभीर मुद्दा या ठिकाणी उपस्थित केलाय। ही वस्तुस्थिती आहे की कांदा उत्पादक शेतकऱ्यावर एक मोठं संकट या ठिकाणी आलंय। कापसावरही आहे पण कापसाचं संदर्भात विश्लेषण करतो नंतर। माननीय सभापती महोदय, मुळातच आपल्याला याची कल्पना आहे की साधारणपणे 40-45% देशातलं उत्पादन कांद्याचं आपण करतो, नाशिक मग पुण्याचा काही भाग या सगळ्या भागामध्ये ते होतं। पूर्वी असं होतं की जो वरचा भाग होता म्हणजे मध्य प्रदेश असेल किंवा उत्तर प्रदेश अगदी पंजाब पर्यंत आपल्याला मार्केट होतं। गेल्या काही वर्षांमध्ये ही राज्य देखील कांदा उत्पादक झाली आहे, जिथे 3 राज्य मोठ्या प्रमाणात कांदा उत्पादन करायची, आता 9 राज्य ही कांदा उत्पादक झाली आहे। त्यामुळे एक बाजार म्हणून आपल्या कांद्याला जो काही होता त्या बाजारावर थोडे लिमिटेशन्स आले आहेत। त्यासोबत मोठ्या प्रमाणात आपण निर्यात देखील करायचो आणि निर्यात करत असताना आज मुळात माननीय विरोधी पक्षनेत्यांनी जो मुद्दा मांडला तो योग्य आहे की ही जी काही निर्यात आहे ही निर्यात म्हणजे अनेक देशांमध्ये आज कांद्याची आवश्यकता आहे, पण प्रश्न असा आहे या सगळ्या साऊथ ईस्ट एशियाच्या देशांकडे आज फॉरेन करन्सी नाही आहे आणि म्हणून हे निर्यात करू देत नाही आहे। आपल्याला माहिती आहे बांगलादेशने संत्रा द्राक्ष याची ड्युटी 3-5 पट केली, कारण त्यांना ते येऊ नये असं वाटतं, कारण त्यांना देण्याकरता फॉरेन करन्सी नाही आहे। आणि त्यामुळे देशातलं मार्केट किंवा आंतरराष्ट्रीय मार्केट हे दोन्ही मार्केट आज त्या ठिकाणी अडचणीत आहे। अशाही परिस्थितीत जेव्हा ही परिस्थिती आली त्यावेळेस मुख्यमंत्री आणि मी केंद्र सरकारशी बोललो, परवापासून नाफेडनी त्याची खरेदी मोठ्या प्रमाणात सुरू केली आहे, सगळे सेंटर आता आपण उघडलेले आहेत। आपण पूर्वी नाफेड असं म्हणायचं आम्ही लाल कांदा खरेदी करणार नाही, छोटा कांदा खरेदी, यावेळेस असं काही नाही, सगळ्या अटी शर्ती काढलेल्या आहेत, सगळ्या प्रकारचा कांदा हा खरेदी करण्याचा निर्णय नाफेडनी त्या ठिकाणी घेतलेला आहे। याच्यासोबत मार्केट नाफेडचं जे काम चालतं हे केंद्र सरकारचा जो मार्केटिंग विभाग आहे त्याच्या माध्यमातून चालतं, पण यासोबत कृषी विभागाची देखील एक योजना आहे। कालच माझं कृषी मंत्र्यांशी बोलणं झालं आणि त्यांची मार्केट इंटरव्हेन्शनची योजना देखील आपण सुरू करतोय। नाफेडची 100% त्यांच्या पैशातली आहे, कृषी विभागाची 50% पैसे आपण, 50% केंद्र सरकार, अशी त्यांची योजना आहे। त्या योजनेतही आपण आता हा कांदा खरेदी जो आहे ती आपण सुरू करतो। आणि याच्या व्यतिरिक्त जसं 2017-18 साली दोनदा असं संकट आलं त्यावेळी आपण शेतकऱ्यांना विशेष मदत केली, तशा प्रकारची विशेष मदत ही शेतकऱ्यांना या ठिकाणी करायची सरकारची मानसिकता आहे। विरोधी पक्षाला राजकारण करायचं आहे की शेतकऱ्याची कणाव आहे, शेतकऱ्याची कणाव असेल तर सरकारचं म्हणणं ऐकून घेतील, केवळ राजकारण करायचं असेल तर या ठिकाणी गोंधळ घालतील। अध्यक्ष महोदया, सभापती महोदया, राज्य सरकार या संदर्भात सगळ्या उपाययोजना करत आहे। राज्य सरकार खरेदी आम्ही सुरू केलेली आहे, राज्य सरकार अतिरिक्त मदत करायला देखील या ठिकाणी तयार आहे। तसंच सभापती महोदया, कापसाच्या संदर्भात देखील आपल्याला माहिती आहे आजही कापसाचा सभागृहाचं कामकाज 15 मिनिटांसाठी थांबवते। 289 मला परवानगी देता येणार नाही, कसा होतोय सांगायच्या ऐवजी मुख्यमंत्री उभे आहेत त्यांचं पूर्ण होऊ द्या, त्यानंतर मी तुम्हाला परवानगी देते सर्व जणांना। आता शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मी तुम्हाला त्यांच्यानंतर बोलायला परवानगी देते, दिलं पाहिजे त्यामध्ये जे आहे ते असं मी सांगितलेलं आहे तुम्हाला, जे आहे ते या ठिकाणी उत्तर देत आहे। काय करणार सभापती महोदया, नाही फार मजा पॉइंट ऑफ प्रोसिजर मध्ये बसतच नाही, पॉइंट ऑफ प्रोसिजर मध्ये बसणार नाही। काय पॉइंट ऑफ प्रोसिजर, ते आता फक्त तुमच्या 289 का होती त्याच्यावर ते सांगतायत, अजून 289 तुमची फेटाळायची। कापसाचा भाव हा 10,000-11,000 गेला होता, परंतु कापसाची मी 25 मिनिटांसाठी कामकाज तहकूब करते।